अटेंड करो। वारंवार लघवीला येण्याच्या त्रासापासून सुटका करण्यासाठी करा हा उपाय। नमस्कार, आरोग्यदा आयुर्वेद या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे स्वागत। मित्रांनो, आपल्या शरीरात 70% पाणी असते। शरीरातील पाण्याचे प्रमाण जास्त झाल्यास अशी वारंवार सतत लघवीला येण्याची समस्या उद्भवते। अनेक व्यक्तींना रात्री अपरात्री अनेक वेळा लघवीला जावे लागते। याशिवाय अनेकांना रात्री अपरात्री घसा कोरडा पडून तहान देखील लागते। म्हणूनच जर तुम्ही अशा समस्यांनी त्रस्त असाल तर आजचा हा घरगुती उपाय करा, तुमची या त्रासापासून हमखास सुटका होईल। चला तर पाहूयात हा उपाय कसा बनवायचा। पण यापूर्वी तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल आणि अजूनही आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच व्हिडिओखाली लाल रंगाचे सबस्क्राईब बटन दाबून शेजारील बेलवर क्लिक करा आणि आमच्या असेच आरोग्यवर्धक माहितीने परिपूर्ण व्हिडिओ सर्वप्रथम पहा। मित्रांनो, रात्री अपरात्री लघवीला जाण्याच्या या समस्येपासून सुटका करणारा आजचा हा उपाय बनवण्यासाठी आपल्याला सर्वप्रथम आवश्यक आहे ही आवळा पावडर। आवळ्याला आयुर्वेदामध्ये रसायन संबोधले आहे, म्हणजेच आवळा शरीरातील सप्तधातूंचे पोषण करून ते बलवान बनवतो। आजच्या उपायासाठी आपण अर्धा चमचा एवढी आवळा पावडर घ्यायची आहे। यानंतरचा दुसरा घटक म्हणजे ही हळद पावडर। हळदीमध्ये अँटी इन्फ्लॅमेटरी व अँटीबायोटिक गुणधर्म असतात। युरिनरी ट्रॅकमधील इन्फेक्शन कमी करण्यासाठी हळद उपयुक्त असते। आपण आपल्या उपायासाठी पाव चमचा एवढी हळद पावडर घ्यायची आहे। यानंतर तिसरा आणि शेवटचा घटक म्हणजे हे मध। बहुमूत्रतेची ही समस्या चयापचय क्रियेतील बिघाडामुळेच उद्भवत असते। मध शुद्ध असेल तर ते बिघडलेली चयापचय क्रिया सुरळीत करते। मध आपण एक चमचा या प्रमाणामध्ये घेत आहोत। आता हे व्यवस्थितपणे मिक्स करायचे आहे। मित्रांनो, शुद्ध आणि घरगुती असलेले मध डायबिटीज असणाऱ्या व्यक्तींसाठी देखील उपयुक्त असते, फक्त ते शुद्ध आणि जुने असावे। आवळा पावडर तुम्हाला तुमच्या सहनशक्तीनुसार पचनशक्तीनुसार एक चमचापर्यंत तुम्ही वाढवू अगर कमी करू शकता। हे तीनही घटक व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर आपला हा उपाय तयार झाला। याचे सेवन सकाळ संध्याकाळ जेवणानंतर अर्ध्या तासाने करायचे आहे। 2 ते 3 दिवसातच तुमची या सतत लघवीला जाण्याच्या समस्येपासून सुटका होईल। अनेक व्यक्तींना रात्री दूध पिण्याची सवय असते, ती सवय पूर्णपणे बंद करावी किंवा झोपण्यापूर्वी 3 तास आधी दुधाचे सेवन करावे। शरीरात पाण्याचे प्रमाण वाढवणारे अन्नपदार्थ जसे भात आणि दही हे देखील आहारातून पूर्णपणे वर्ज्य करावे। आजच्या या उपायाने सतत तहान लागण्याची व सतत लघवीला येण्याची समस्या हमखास कमी होते। माहिती आवडल्यास गरजवंतांना देखील शेअर करा। धन्यवाद।